कान्होजी आंग्रांचा समुद्रा एवढा वचक होता की त्याने जमिनीवरची मगर आणि पाण्यातला शार्क अशी इंग्रजांनी उपमा दिली. आणि त्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र असं असणार आहे. त्याही महाराजाने त्याही सुद्धा तसं आरमार निर्माण केलंय. त्याही मराठी आरमाराचं जनक किंवा फादर ऑफ इंडियन नेव्ही असं महाराजांना म्हटलं जातंय. तसंच जलदुर्गावती आजूबाजूला मोठे मोठे दगड मुद्दाम डाकलेले असतात. आणि मग पहिलं कारण म्हणजे लाटांचा मारा किल्ल्याला नाही बसत. दुसरं कारण म्हणजे शत्रूच्या बोटी जवळ येणार नाही आहेत, त्या दगडापासून फुटणार आहेत. शत्रूचा मुख्याला दारुगाच्या कोठारावर असतो, जर लाकडी छप्पर असतं तर जळून गेलं असतं, म्हणून दगडी छप्पर ठेवलं आहे मुद्दा. म्हणजे कान्होजी आंग्र्याचं मूळ आडनाव हे संकपाळ होतं. त्यांना पुण्याच्या अंगारवाडीवरून आंग्रे हे आडनाव पडलं आहे. त्या इंग्रज पाण्याकडून आलेत आणि नानासाहेब पेशवे जमिनीकडून आलेत. असं दुहेरी युद्ध एकाच वेळी लादल्यामुळे इकडचे त्यावेळेचे किल्ले होते तुळाजी आंग्रे. इंग्रजांनी इकडच्या 250 तोफा लुटल्या आहेत, जवळपास 1,00,000 खजिना लुटला आहे, 7 महिने किल्ल्याची लूट केली आहे आणि 7 महिन्यांतर रिकामा किल्ला पेशव्यांकडे दिला आहे. हा खलबतखाना आहे. खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा आहे. आपल्या सदर म्हणजे दरबारचा भाग प्रत्येक किल्ल्यावर बघायला मिळतोय, पण खलबतखाने जास्त करून कुठल्या किल्ल्यावर बघायला मिळत नाहीये. खलबतखाने फक्त राजधानीच्या किल्ल्यावर असतात, बाकी कुठे नसतात. म्हणजे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे राजगड आणि दुसऱ्याने रायगड, तिकडे तुम्हाला खलबतखाने बघायला मिळत आहे. महाराजाने 1664 साली आरमारचा पण या किल्ल्यावर केलं, त्यामुळे आरमारच्या राजधानीचा किल्ला आहे, नेव्हीच्या कॅपिटलचा फोर्ट आहे. त्याकडे तुम्हाला खलबतखाना बघायला मिळतो. या दगडांना डोळ्यांमध्ये बारीक बारीक छिद्र आहेत, म्हणजे एकदम पोरस दगड आहे, त्यामुळे आतमध्ये आवाज घुमतोय. बाहेर लाकडी दरवाजे असणार आहे, बाहेर 2 पहारेकरी उभे केले जाणार आहेत आणि मग आतमध्ये चर्चा चालू असणार आहे. चर्चा चालू असताना जवळपास कोणाला फिरकू द्यायचे नाही आहेत. म्हणजे आपलं आता आपली देवळं बघा, एक गोलाकार असतात पण आवाज वगैरे काही घुमत नाही. आपल्या दगडांची रचना व्यवस्थित नसते. तुम्ही जर विजापूरचा गोल घुमट बघितला असाल किंवा गोळकोंड्याचा किल्ला बघितला असाल, तिकडे असा आवाज घुमतोय, तसा इकडे पण आतमध्ये आवाज घुमतोय. मग त्या लाईट नाही आहे, माईक सिस्टीम नाही, त्या हळूदात बोले क्लिअर ऐकू गेलं पाहिजे, हा उद्देश आहे. म्हणजे महाराजांना त्याही कळलं की आपला समुद्रावर जागता पारा हवा. म्हणजे कुठे ते आपलं नेव्हल बेस हवं हे महाराजांना सुचलं आहे, त्यांना मुघलांना सुचलं आहे ना इंग्रजांना सुचलं आहे. आणि त्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र असं असणार आहे. त्याही महाराजाने त्याही सुद्धा तसं आरमार निर्माण केलं आहे. त्याही मराठी आरमाराचं जनक किंवा फादर ऑफ इंडियन नेव्ही असं महाराजांना म्हटलं जातं आहे. आणि कान्होजी आंग्र्यांना सरकेल हा किताब या किल्ल्यावर दिला. आपण सरनोबत म्हणतो किंवा सरलष्कर म्हणतोय, तसा आरमारला सर्वोच्च किताब होता सरखेल. राजाराम महाराजांनी त्यांना 1698 साली सरकेल हा किताब दिला आहे आणि मग त्यांच्याकडे पूर्ण कोकण प्रांत देऊन टाकला आहे. म्हणजे कान्होजी आंग्र्यांचा समुद्र एवढा वचक होता की त्यांना जमिनीवरची मगर आणि पाण्यातला शार्क अशी इंग्रजांनी उपमा दिली. एवढ्यांचा वचक होता. म्हणजे इंग्रज पोर्तुगीज डच यांचे जहाज आपल्या समुद्रातून फिरणार आहेत, आपण त्याकडून दस्तक म्हणजे टोल वसूल करायचं आहे. आणि जर त्याने दस्तक दिलेला नसेल, त्यांचं ते जहाज असेल, या जहाजाची जी मालमत्ता असेल ते आम्ही जप्त करून इकडे आणून ठेवतो, एवढ्यांचा वचक होता. त्या समुद्राला प्रतिशिवाजी असं म्हटलं जातं कान्होजी आंग्र्यांना. म्हणजे कान्होजी आंग्र्याचं मूळ आडनाव हे संकपाळ होतं. त्यांना पुण्याच्या अंगारवाडीवरून आंग्रे हे आडनाव पडलंय. हे इकडून एवढं एवढं लाकूड टाकलं तर मुख्य दरवाजा बंद करायला. आपण आडनं म्हणतोय, अडसर म्हणतोय, आगळं म्हणतोय, ते इकडून ते टाकलं जातं ते पलीकडे जाऊन लॉक होत आहे तुम्हाला. तर हे दारुगोळ्याच्या कोठाराचं आहे. हे दारुगोळ्याचं कोठार आहे. शत्रूचा मुख्याला दारुगोळ्याचं कोठार आहे. शत्रूचा मुख्याला दारुगोळ्याच्या कोठारावर असतो, जर लाकडी छप्पर असतं तर जळून गेलं असतं, म्हणून दगडी छप्पर ठेवलंय मुद्दा. आणि डबल भिंत आहे, आतून आणि बाहेरून अशी डबल भिंत आहे. याच्यासोबत आपण राळ कात्या हिरड्याची पानं चुनखडी असं बाइंडिंग मटर वापरलं आहे पावसाचं पाणी वगैरे आज जाऊ नये म्हणून. म्हणजे दगडी छप्पर असेल असतो शक्यतो कमी बघायला मिळत आहेत. आपल्या किल्ला अजून पूर्णपणे दगडी छप्पर आहे. तर ही समोरची तटबंदी बघा, तुम्हाला किती जाड बांधली आहे. एवढ्या जाडदार तटबंदी आहेत म्हणून किल्ले व्यवस्थित राहिलेत, आणि शत्रूच्या एका भटक्यात ते पडून गेले असते. महाराजांनी आपल्या मावळ्यांची घरे मातीची बांधली, त्या छप्पर एक कौलारूक या नाळाच्या झावळांची केलेत किंवा गवताच्या गंजीमध्ये शाकारले. म्हणजे मग एक कारणच असतं, किल्ल्याच्या तटबंदी जर मजबूत नसते, तुम्ही आतमधली घरे जेव्हा मजबूत बांधा, ती दगडाशी बांधा, ती शरवायला वेळ लागत नाही आहे. त्यांनी महाराजांनी तिकडे खर्च केला पाहिजे, तिकडे खर्च केला आहे आणि तिकडे काटकसर केली पाहिजे, तिकडे काटकसर केली आहे. त्यांनी महाराष्ट्र यशस्वी होण्यामागे दोनच कारणं होती. एक म्हणजे त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि दुसरं म्हणजे यांची माणसं जोडण्याची पद्धत आहे. त्यांनी ते यशस्वी झाले. त्यांच्याकडे कुठली उदा गोष्ट करता नाही, प्लॅनिंग करून करत जा. म्हणजे महाराजांनी त्याही सांगितलं की आम्ही आमच्यासाठी एवढी माणसं जोडून ठेवलेत की आमच्यात काही केल्या पारतंत्र्यात जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे महाराज जाऊन आता 350 वर्ष होत आली आहेत, तरी आपण स्वराज्यात आहोत, सुराज्यात नसलो तरी. या बिझनेस टॅक्टिस आहेत म्हणून शिवाजी महाराजांना बेस्ट मॅनेजमेंट गुरु असं का म्हटलं जातं. हे आपण आजूबाजूच्या गावातलं धान्य गोळा करून मोठ्या गलबात आणि समुद्रात आणलं जात आहे, आणि छोट्या नौकांनी इकडे आणून इकडून आपण त्या धान्य कोठारात टाकलं जात आहे. म्हणून धान्य कोठारात जवळ ठेवली आपण, मग अशी जी बघितली ना बाहेरच्या साईडला, तिकडे एक छोटं भुयार आहे, ते धान्य आणण्यासाठी ठेवलं आपण स्पेशली. म्हणजे आजूबाजूच्या गावातलं धान्य मोठ्या गलबात आणि समुद्रात आणलं जाणार आहे, आणि मग छोट्या नौकांनी इकडे आणून इकडून आपण ते धान्य कोठारात टाकलं जात आहे.
म्हणून ते धान्य गोडाला जवळ आहेत तिकडे. तसंच जलदुर्गावरती आजूबाजूला मोठे मोठे दगड मुद्दाम टाकलेले असतात. म्हणजे पहिलं कारण म्हणजे लाटांचा मारा डायरेक्ट किल्ल्याला नाही बसत आहे. दुसरं कारण म्हणजे शत्रूच्या बोटीत जवळ येणार नाही आहेत, त्या दगडातून फुटणार आहेत. आणि तिसरं म्हणजे या दगडात मला व्हाईट व्हाईट मास दिसतं, त्याला धार असते, त्या शत्रू चालत पण येणार नाही, त्यांचे पाय कापले जातात, त्या शत्रू चालत पण येऊ शकत नाही. आणि त्यावेळी ते दिसू नये म्हणून त्यापुढे दगड असणार दुसरा, म्हणजे तुला करणार नाही तिकडे मार्ग आहे. दगड असल्यामुळे त्यांना बाहेरून किल्ल्यातच भाग वाटतो. आपण ते धान्य त्यांना काढून ठेवतो आहे आणि धान्यातमध्ये नेलं जातं आहे. ते सरांचा प्रश्न होता मोठे दगड कसे उचलत आहेत. आता हे तुम्हाला खालचे जे मोठे मोठे दगड आहेत ते ओरिजिनल आहेत, म्हणजे बेटावरचा किल्ला आपला, त्यामुळे हे मोठे मोठे दगड ओरिजिनल आहेत. आणि वरचे जे दगड आहेत ते मातीचे ढिगारे करून उचलत आहेत किंवा पुल्लीच्या सायने खेचले जात आहेत तुम्हाला. तसंच आपण मगाशी बघे तो वरती आहे तो वॉश टॉवर आहे, टेहाळणी बुरुज आहे, तिकडे खिडकिडक्या असं गिडक्या दिसतात बघा तुम्हाला, त्या टेहाळणीसाठी आहेत. म्हणजे टेहाळणी म्हणजे पाहणी करणे असतं. खाडीवरचं आक्रमण पाहण्यासाठी तो सर्वात उंचावर बांधलेला बुरुज आहे आपला. आणि हा अटॅक टॉवर आहे, म्हणजे हा युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाचा बुरुज आहे. याला आपण जंगी म्हणतोय. हे धनुष्यबाणाने किंवा बंदुकीने मारण्यासाठी असतात. त्या धनुष्यबाण किंवा बंदुकीची गोळी फुकट जाऊ नये म्हणून त्याला वेगवेगळे अँगल दिले आहेत. म्हणजे तिकडे शत्रू असेल तिकडेच त्यांनी मारायचं आहे, उगाच आपला बाण किंवा गोळी फुकट घालवायची नाही आहे. या बुरुजाचं नाव खूप लढा तोफा बारा बुरुज आहे. खूप लढा तोफा बारा बुरुज म्हणजे एकूण 6 फांजी आहेत. अशा प्रत्येक फांजीत 2 तोफा असणार आहेत, अशा एकूण 12 तोफा असणार आहेत त्या बुरुजावर. या बुरुजावर आपण जास्तीत जास्त ठिकाणी मारा करू शकतो किंवा जास्तीत जास्त मारा होऊ शकतो आहे. जर ते भुयार फितुरे कोणाला कळलं तर डावीकडे मारा होतो आहे, आमने सामने मारा होतो आहे, तसा मुख्य दरवाजा मारा होऊ शकतो आहे. हा पाठीमागे मुख्य दरवाजा आहे, मेन गेट आहे बघा. आपण हे डोंगर पकडून एक खाडीचं पाणी आतमध्ये घेतलं आहे. या 2 डोंगराच्या आतमध्ये खाडीचं पाणी गेलं आहे. आपण या साईडला गेलं आहे रामेश्वर मंदिरच्या समोरच्या साईडला आणि धाड्याच्या पाठीमागच्या साईडला. तिकडे आपण 355 by 227 फूट एवढं आपण डोंगर पकडून खाडीचं पाणी आतमध्ये घेतलं आहे. आणि तिकडे एक गोदी म्हणून गाव स्थापन केला आहे. तिकडे आपला जहाज बांधणीचा कारखाना असायचा आहे. तिकडे 500 टनापर्यंत जहाजं बांधली जायची आहेत. म्हणजे 70-80 तोफ असलेली पाळ नावाची जहाजं आहेत, गुराब आहेत, मचवेत, गलबत आहेत, अशी त्या तिकडे जहाजं बांधली जायची आहेत. त्याही मराठ्यांकडे एकूण आरमार होतं 600, त्याच्यापैकी 100 हे विजयदुर्ग किल्ल्याआडी राखलेलं होतं. त्यापैकी फक्त 20 बोटी इकडे असणार आहेत, बाकीच्या सगळ्या त्या गोदीत असणार आहेत. म्हणजे आपण जर शत्रूकडून हरतो असं वाटलं, म्हणजे आपण शत्रूला कडवा प्रतिकार करायचो आहे पण एवढं करून आपण हरतो असं वाटलं तर 20 बोटी पुढे जाणार आहेत. म्हणजे शत्रूआडी तर आपल्याला घाबरून पळत आहेत आणि त्या पाठलाग सुरू करणार आहे. आणि तेवढा मुका असतो आपण त्या गोदीतल्या बोटीला इशारा करणार आहोत. मग पुढे आपल्या आहेत, मध्ये शत्रूचे आहेत, परत पाठीमागून गोदीतल्या बोटी काढणार आहोत. असं महाराजांनी प्रमुख अस्त्र एक गणिमिकावा असं त्यांना पाण्यासुद्धा गणिमिकाने पकडायचं आहे. पण एवढं करून सुद्धा महाराज वाढल्यानंतर हा किल्ला शाहू महाराजांकडे गेला आहे. म्हणजे त्यात 2 गादी झाल्यात, एक कोल्हापूरची गादी आणि एक साताऱ्याची गादी. त्यापैकी सातारा गादीचे शाहू महाराज आहेत. ते 1749 वारल्यानंतर पेशव्यांना कोकणातले किल्ले काबीज मिळाले. म्हणजे पेशव्यांचे आणि परत आंग्र्यांचे आपापसात मतभेद होते. म्हणजे आंग्रे म्हणायचं आमचं जे काय असेल ते शाहू महाराजांच्या पायाशी असेल, तुम्ही मला विचारू नका. पण पेशवे म्हणायचे आम्ही राज्याचे पंतप्रधान आहोत, आमचा तर काहीतरी मान आहे, तुम्ही तो राखला पाहिजे. यांचे आपापसात मतभेद होते, त्या मतभेदातून पेशवे इंग्रजांना जाऊन मिळाले आणि एक संयुक्त दया क्लिअर केलं 1756. त्या इंग्रज पाण्याकडून आलेत आणि नानासाहेब पेशवे जमिनीकडून आलेत. असं दुहेरी युद्ध एकाच वेळी लादल्यामुळे इकडचे त्यावेळेचे किल्ले जाते तुळाजी आंग्रे त्या युद्धात हरलेत आणि नंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला आहे. इंग्रजांनी इकडच्या 250 तोफा लुटल्या आहेत, जवळपास 1,00,000 खजिना लुटला आहे, 7 महिने किल्ल्याची लूट केली आहे आणि 7 महिन्यानंतर रिकामा किल्ला पेशव्यांकडे दिला आहे. म्हणजे आपलीच लोक आपल्या येण्याशाला कशी कारणीभूत ठरतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजयदुर्ग किल्ला आहे. त्यात आपलं आरमारसुद्धा पूर्णपणे जळलं आहे, म्हणजे तुळाजी आंग्र्यांनीच जळलं आहे. आपले त्याचे खालून पसरट असतात, फ्लॅट असतात आणि इंग्रज पोर्तुगीज जाते खालून विषे पसणार आहेत. तर आपला आरमार खाडीच्या पास चपळतेने पळायचं, इझिली कुठे पण मूव्ह करायचं. असे आपल्या जास्त करून खाडी आवटीच्याही सुकतात, अपवादात्मक ही तुम्हाला जास्त सुकत नाही. त्या सुकल्यामुळे काय येतं, त्यांची विशेप असल्यामुळे ते शेवटपर्यंत जाणार नाही आहेत आणि पसरळ असल्यामुळे एंडपर्यंत जातात. तर आपला आरमार जर त्यांच्या हाती लागलं असतं परत ते आपल्या विरुद्ध वापरू शकत होते. त्यामध्ये पूर्णपणे जाळलं आणि ते पेशव्यांच्या सरदार धुळप यांनी ते परत उभं केलं आहे. इंग्रजांनी या किल्ल्याला रॉक ऑफ जिब्राल्टर म्हटलं आहे. मी रोप मधलीची जिब्राल्टरची समुद्रदुनी याचा पार करणं अशक्य होतं, असा हा किल्ला जिंकणं अशक्य होतं. आणि हा एकमेव बुरुज हा तटबंदी हा पूर्णपणे बाहेर आहे. ही तटबंदी आतमध्ये हा पूर्णपणे पाण्यात बांधला आहे, डायरेक्ट पाणी आहे. तर आपण तिकडे सुद्धा कीस्टोन लॉकिंग ठेवलं आहे. म्हणजे तो मधला दगड दिसतो आहे तो कीस्टोन आहे, तो एक काढला की तुम्हाला सगळं खाली येतं. म्हणजे पलीकडे राहतो पलीकडेच राहतो, आतमध्ये जात नाही, इंटरलॉक आहेत एकमेकात. एक काढला की सगळं बंद होणार आहे.